आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी। महीने से फरार बलात्कार का आरोपी चढ़ा पुलिस के हत्थे। नालासोपारा के तुलिंज पुलिस स्टेशन क्षेत्र से 16 साल की एक लड़की से बलात्कार कर फरार हुए सूरज सारसद नामक आरोपी को तुलिंज पुलिस ने ठाणे के आनंद नगर एरिया से गिरफ्तार किया। पुलिस ने इस आरोपी को पकड़ने के लिए हनी ट्रैप लगाया था और बार बार जगह बदलकर पुलिस को चकमा दे रहा था। पुलिस को इस आरोपी को पकड़ने के लिए कभी बस से तो कभी ऑटो से सफर करना पड़ा। आगे की जांच पुलिस कर रही है। मुंबई से ग्लोबल इंडिया टीवी के लिए रोहित जायसवाल की रिपोर्ट। दिनांक 27/8/2021 रोजी तुलिंज पुलिस ठाणे येथे एका पीडित मुलीने 16 वर्षाच्या मुलीने खबर दिली की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे। त्याअंतर्गत सदरचा गुन्हा दाखल झाला। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा तपास आमच्याकडे देण्यात आला। या गुन्ह्यातील फरार आरोपी याला अटक करण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेस प्रयत्न केला। त्याने त्याचे सगळे नंबर बंद करून ठेवलेले होते, त्यामुळे आरोपीचा शोध लावणे फार जिकिरीचे झाले होते। त्यानंतर गोपनीय बातमीदार आम्ही नेमले, गोपनीय बातमीदाराकडनं देखील पुरेपूर माहिती मिळत नव्हती। एका गोपनीय बातमीदाराकडनं आम्हाला एक अशी माहिती मिळाली की त्याने एक नंबर चालू केलेला आहे। त्या नंबरच्या अनुषंगाने आम्ही त्याचं लोकेशन काढलं आणि त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। परंतु 5 ते 6 वेळेस त्याने त्याचे लोकेशन कंटिन्यू बदलले आणि बदलल्यामुळे आम्हाला त्याला ताब्यात घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्या। यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याला आता हनी ट्रॅप करून पकडायची आहे। म्हणून आमची महिला पोलीस मित्र यांच्या मार्फतीने आणि यांच्या मदतीने आम्ही त्याचा हनी ट्रॅप केला। आज रोजी त्याने त्या महिलेला भेटण्यासाठी बोलवले आणि भेटण्यासाठी बोलवले तेव्हा आम्ही त्याच्यावरती सापळा लावून त्याला ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपी हा कुठून अटक करण्यात आला आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजे काय होती या आधीची? त्याची पार्श्वभूमी त्याला आता सध्या ताब्यात घेतलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्याची पुढील पार्श्वभूमी काय आहे ते आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याचा रिमांड घेऊन काय पार्श्वभूमीचा तपास आम्ही करत आहोत। आरोपीला अटक कुठून करण्यात आली? आरोपीला सापळा लावून।